कोंकण की नदियों में भारी मात्रा में गाद जमा होने के कारण उनकी वहन क्षमता कम हो गई है, जिससे नदी किनारे की कृषि भूमि को बड़े पैमाने पर नुकसान हो रहा है। वहीं उप मुख्यमंत्री ने जल संसाधन विभाग को इसके लिए धनराशि बांटने के भी निर्देश दिए और इसी संबंध में उप मुख्यमंत्री अजीत पवार की अध्यक्षता में एक बैठक हुई, जिसमें राजस्व मंत्री बाला साहेब थोराट, जल संसाधन मंत्री जयंत पाटिल से लेकर ऊर्जा मंत्री नितिन राउत सहित जनप्रतिनिधि मौजूद रहे। आम्ही महापूर भरल्यापासून आज 5 महिने झाले। आज आम्ही 5 महिन्यापासून आरडाओरड करतोय, सगळ्या गोष्टी शासनापर्यंत पोहोचवतोय, कलेक्टरांच्या माध्यमातून, प्रांतांच्या माध्यमातून, तहसीलदारांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या, पण त्याचा 5 महिने वाट बघितली म्हणून आम्ही आज 12वा दिवस आहे, 12वा दिवस आहे। ते 12 दिवस झाले तरी शासनाने काही त्याची गांभीर्य घेतलेलं नाही। आमच्या मागण्या 2 प्रामुख्याने एवढ्याच आहेत। आज चिपळूण जे पाण्यामुळे डुबलं त्याला कारण फक्त नदीचा गाळ आहे, तो पूर्ण मुखापासून, नदीच्या मुखापासून, उगमापासून ते खाडीच्या मुखापर्यंत पूर्ण गाळ हा काढावा आणि चिपळूणची नदी, वाशिष्ठी नदी पूरमुक्त करावी आणि त्याच्यानंतर ज्या ब्लू लाईन आणि रेड लाईन ज्या काही मारलेल्या आहेत